आता कपिल सिब्बल कोर्टाला सांगू पाहत बरोबर आहे एकवीस जूनला जी बैठक बोलावण्यात आली त्या बैठकीला जे आमदार उपस्थित होते त्या सर्व आमदारांच्या सह्यांचं पत्र किंवा त्यांनी सह्या केलेली कागदपत्रे तसं सिब्बलांनी सांगितलं कारण आपल्या सगळ्यांना आठवत असेल तर एकवीस जूनच्या बैठकीला उपस्थित असलेले काही आमदार पुढच्या काही दिवसात एकनाथ शिंदेंच्या त्या घोटामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं त्यांनी गुवाहाटीची वाट पकडलेली होती त्यामुळे शिंदेंसोबत गेलेले सगळेच आमदार हे एकवीस जूनच्या बैठकीत नव्हते तर आणखी काही आमदार जे एकवीस जूनच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंसोबत उपस्थित होते ज्यांच्या सह्या कागदपत्रांवरती आहेत तेही पुढच्या काही दिवसात शिंदेंसोबत गेले हे आपण महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे या बैठकीमध्ये गटनेतेपदावरनं एकनाथ शिंदेंना काढून टाकलं गेलं आणि अजय चौधरींची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली शिवसेना पक्षाकडनं केलेल्या या सगळ्या बदलांची माहिती विधिमंडळ उपाध्यक्षांना कळवण्यात आली होती असंही कपिल सिब्बलांनी म्हटलं म्हणजे एकवीस जून दोन हजार बावीसला नेमका घटनाक्रम काय घडला उद्धव ठाकरेंकडे अधिकार होते शिवसेनेच्या नियमानुसार शिवसेनेच्या घटनेनुसार आणि त्याच अधिकारांचा वापर करून त्यांनी निर्णय घेतले गटनेता म्हणून अजय चौधरींची नियुक्ती झाली आणि शिवसेनेनं केलेल्या सगळ्या बदलांची माहिती विधिमंडळाच्या उपाध्यक्षांना कळवण्यात आली असं कपिल सिब्बल म्हणतात प्रशांत याविषयीचीच माहिती आपल्याला देणार आहे प्रशांत नक्कीच याच्यामध्ये पक्षांतरबंदी कायदा आणि त्याचं उल्लंघन हा एक सगळ्यात खूप कळीचा मुद्दा आहे आणि त्याच्या संदर्भातला घटनाक्रम कपिल सिब्बल कोर्टाला सांगतायत एकवीस आणि बावीस जूनच्या त्या बैठका आहेत की ज्याच्यामध्ये पक्षानं व्हीप काढलेला होता आता पुढे कदाचित हे पण मुद्दे येतील की व्हीप जो आहे तो सभागृहाच्या बाहेर लागू होतो की नाही त्याच्या संदर्भात सुद्धा कदाचित आर्ग्युमेंट जे आहे ते नंतर होऊ शकतं पण आत्ता हा सगळा घटनाक्रम जो आहे तो यासाठीच चालू आहे की व्हीपचं उल्लंघन नेमकं कशा पद्धतीनं ने झालं आणि व्हीप आमचा अधिकृत असताना देखील तो आदेश जो आहे तो पाळला गेलेला नाही आहे हे सांगण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल कोर्टाला करतायत आपण प्रेक्षकांना हेही सांगूयात की इथं व्हीप नेमका कुणाचा अधिकृत विप कोड हे सिद्ध होणं किंवा कोण विप आहे हे कोर्टासमोर पटवून देणं दोनही बाजूंच्या दृष्टीनं कसं महत्वाचं आहे संपूर्ण प्रकरणात संपूर्ण केसमध्ये साहजिक आहे कारण म्हणजे ठाकरे गटाचं म्हणणं काय आहे की आमच्या व्हीपचं उल्लंघन झालेलं नाही आणि त्यामुळं हे लोक जे आहेत ते अपात्र ठरतात कारण मुळामध्ये उपाध्यक्षांच्याकडं जी अपात्रतेची नोटीस गेलेली आहे शिवसेनेकडनं ती याच कारणासाठी गेलेली आहे की यांनी पक्षाच्या व्हीपचं उल्लंघन केलेलं आहे पक्षविरोधी काम केलेलं आहे आता सोबतच टेस्ट तर तेव्हा म्हणजे महाविकास आघाडीची झाली नाही उद्धव ठाकरेंनी राजीनामाच दिलेला होता पण नंतर पुन्हा विधानसभा अध्यक्षांची निवड झाली त्यावेळी शिंदे गटानं सुद्धा एक व्हीप जो आहे तो काढलेला होता भरत गोगोलांच्या नावानं आणि त्यांचं पण म्हणणं आहे की आम्ही खरी शिवसेना आहोत आणि आमच्या व्हीपचं उल्लंघन नंतर या उरलेल्या सोळा आमदारांनी केलेलं आहे त्यामुळं कुणाचा व्हीप कोर्ट अधिक अधिकृत किंवा वैध मानतं हे याच्यामध्ये खूप महत्वाचं ठरणार आहे बरोबर आहे आणि ऑल ओव्हर इंडिया म्हणजे देशभरामध्ये हीच प्रक्रिया राबवली जाते की पक्षाकडनं निर्णय घेतले जातात आणि त्याची माहिती अध्यक्षांना कळवली जाते आता महाराष्ट्राच्या बाबतीत तेव्हाची परिस्थिती वेगळी होती कारण तेव्हा अध्यक्ष नव्हते उपाध्यक्ष म्हणून नरहरी झिरवाळ काम पाहत होते त्यामुळे विधिमंडळाच्या उपाध्यक्षांना याची माहिती देण्यात आली हे कपिल सिब्बलांनी स्पष्ट केलं आणि देशभरात हीच प्रक्रिया सगळीकडे राबवली जाते असंही त्यांनी सांगितलं हा निर्णय झालेला होता एकवीस जून दोन हजार बावीसला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली यामध्ये असेही काही आमदार उपस्थित होते जे पुढच्या काही दिवसात एकनाथ शिंदेंची साथ देण्यासाठी गुवाहाटीला रवाना झाले परंतु एकवीस तारखेला जे जे आमदार या बैठकीमध्ये हजर होते त्या बैठकीला उपस्थित आमदारांनी सह्या केलेली कागदपत्र असल्याचं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे ही तीच बैठक होती ज्या बैठकीत गटनेते पदावरनं एकनाथ शिंदेंना हटवण्याचा निर्णय झाला आणि गटनेता म्हणून अजय चौधरींची नियुक्ती करण्यात आली आणि शिवसेना पक्षाकडनं केल्या गेलेल्या सगळ्या बदलांची माहिती विधिमंडळाच्या उपाध्यक्षांना म्हणजे नरहरी झिरवाळ यांना देण्यात आली त्याची कल्पना त्यांना सांगण्यात आली आणि सगळीकडे देशभरामध्ये हीच प्रक्रिया राबवली जाते की पक्षांतर्गत झालेल्या बदलांची माहिती विधिमंडळ पक्षांतर्गत जे बदल होतात त्याची माहिती आ, विधान विधानसभेच्या अध्यक्षांना दिली जाते त्याची कल्पना दिली जाते आणि तीच प्रक्रिया शिवसेनेकडनं सुद्धा पार पाडण्यात आली असं कपिल सिब्बल स्पष्ट करतात प्रशांत काही अपडेट्स असतील तर आपल्या प्रेक्षकांना सांगशील गटनेता आणि व्हीपची निवड नेमकी कशा पद्धतीने होते आणि याच्यामध्ये साधारणपणे हीच प्रक्रिया पाळली जाते की सगळे जे आमदार किंवा जे सगळे नेते आहेत ते एकत्रितपणे निर्णयाचे अधिकार पार्टीच्या सर्वोच्च नेत्याला देत असतात आणि काँग्रेस असो किंवा इतर कुठला पक्ष भाजप असो याच्यामध्ये गटनेता आणि व्हीपची निवड जी आहे ती अशाच पद्धतीने होत असते हे कपिल सिब्बल यांनी कोर्टाला सांगितलेलं आहे त्यामुळं सुरुवातीचं जे आर्ग्युमेंट आपल्याला आज दिसत आहे ते प्रामुख्यानं या सगळ्या व्हीपचं उल्लंघन आणि खरा व्हीप हा किंवा अधिकृत तो तो हे आज ठाकरे गटाचा कल दिसतोय याच्यावरती जस्टिस शहानी एक महत्वाची टिप्पणी केली आहे कपिल सिब्बलांच्या युक्तिवादावरती जर ती तू वाचली असील तर तीही आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगशील आणि जस्टिस शहा सुद्धा काही प्रश्न उपस्थित आहेत कपिल सिब्बलांच्या युक्तिवादावरती प्रशांतला सुद्धा आपण थोडासा वेळ देऊयात आता जस्टिस शहा काय बोलतायत हे ऐकण्यासाठी कपिल सिब्बलांनी सकाळच्या सतरापासनं याच मुद्द्यावरती विशेष भर दिलाय की घटनाक्रम नेमका काय होता प्रशांत कपिल सिब्बल हा